तर आज रविवारची सुट्टी असल्यानं पुण्यामध्येही गर्दी बघायला मिळाली. पुण्यातील दगडूशेठ गणपतीला दर्शनासाठी पुणेकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. राज्यासह शहरातून आलेल्या भाविक भक्तांना 2 तास दर्शनासाठी लागत आहेत. राज्यातल्या सर्व जिल्ह्यातून आणि शहरातून आज मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळालं. 2 दिवसांवर गणेश विसर्जन आलेलं आहे आणि उद्या गणेश मंडळांकडून विसर्जनाची तयारी देखील सुरू होणार आहे. देखावे बंद होतात त्यामुळे आजच नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदारे. गणेश उत्सवातला शेवटचा रविवार असल्याने पुण्यातल्या दगडूशेठ समोर मोठी भाविकांची गर्दी झालेली आहे. खरं तर उद्याच मंडळ जे आहेत ते आपल्या देखाव्याच्या मिरवणुकीतल्या देखाव्याच्या तयारीला लागतात, त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे असंच म्हणावं लागेल देखाव्याचा. त्याचबरोबर सुट्टीचा वार रविवार आलेला आहे आणि राज्यासह देशभरातून सुद्धा अनेक भाविक जे आहेत ते सकाळपासून दगडूशेठच्या दर्शनासाठी येत आहेत. आज स्वतः नितीन गडकरी सुद्धा दुपारी या ठिकाणी दर्शन घेऊन गेले. आपण जर आता पाहत असाल तर हे सगळी दगडूशेठच्या दर्शनासाठी लागलेली रांग आहे. संध्याकाळची वेळ आहे, बरेच लोक आणखी रस्त्यावरती रांगेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांकडून जागोजागी गॅप ठेवण्यात आलेला आहे, नागरिकांना चालता यावे अशी व्यवस्था केलेली आहे. मात्र प्रचंड प्रमाणात पुणेकरांमध्ये उत्साह आहे. गणेश उत्सवाचा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर जे आहेत ते सकाळपासून आपल्याला शहरातल्या सर्वच गणेश मंडळासमोर अशी गर्दी पाहायला मिळते आहे. आणि आज रविवार आहे, यानंतर उद्या गणेश मंडळ जे आहेत ते आपापली महाप्रसाद असेल, आपल्या मिरवणुकीची तयारी असेल ते करण्यात विघ्न असतात, त्यामुळे जो काही देखावा आहे तो आजचा शेवटचा दिवस आहे असं म्हणावं लागेल. मात्र आज गर्दी झाली आहे ती विक्रमी गर्दी आहे आणि दगडूशेठच्या दर्शनाची प्रत्येकाला आस लागलेली आहे. ती आस पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं दर्शन घेण्यासाठी पुण्यात दाखल झाला आहे. त्याचा परिणाम पुण्यातल्या रस्त्यावर गणेश भक्त पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे. तर केवळ दगडूशेठ गणपतीसाठी नाहीच तर पुण्यातील पहिला मानाचा गणपती असलेला कसबा गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच कसबा गणपतीसमोर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली, त्यामुळे दर्शनासाठी लांबच लांब रांगा सुद्धा आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी. गणेश उत्सवातला शेवटचा रविवार म्हणून आजचा रविवार पाहिला जातोय आणि त्यामुळे पुण्यातल्या मानाच्या गणपतीसह प्रसिद्ध गणपतीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्याला गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळते. आता मी कसबा गणपती समोर आहे, जो पुण्याच्या मानाचा पहिला गणपती असतो. त्या गणपती समोर जर आपण पाहिलं तर मोठी दर्शनाची सुद्धा रांग आहे. कसबा गणपती समोर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अशीच गर्दी अनेक गणेश मंडळामध्ये आहे आणि आजच्या सुपर संडेचा पुरेपूर जो फायदा आहे तो पुणेकरांनी घेतलाय असंच म्हणावं लागेल. कारण आज सकाळपासूनच अशी सगळी जी गर्दी आहे ती या मंडळासमोर या गणेशासमोर दिसते आणि त्याचं नियोजन सुद्धा पोलिसांनी व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे.